एक मोठी बातमी समोर आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती, मात्र या बैठकीला पंतप्रधान मोदींनी फक्त 3 मिनिटं हजेरी लावली आहे, त्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। या बैठकीनंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंसह शिवसेना नेते संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विहंग ठाकूर। विहंग, पंतप्रधानांनी फक्त 3 मिनिटं हजेरी लावल्याचं समोर आलंय, काय सांगाल? देशापुढे महत्त्वाचे विषय जे आहेत, कोविड सारखा विषय आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, महागाई जी आहे ती वाढलेली आहे, पेट्रोलचा विषय आहे, असे महत्त्वाचे विषय असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त 3 मिनिटं या बैठकीला वेळ द्यावी, त्यामुळे विरोधकांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। आपण पाहिलं असेल एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीपासून उपस्थित असतात, तर ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते त्यावेळेस मात्र नरेंद्र मोदी हे शेवटची जी 3 मिनिटं असतात त्या 3 मिनिटाच्या वेळेस येतात, त्यांचे मुद्दे समजावून घेतात आणि आश्वासन देतात की या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करू। त्यामुळे ही विरोधी पक्षांची नाराजी आहे। विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की तुम्ही या बैठकीला उपस्थित राहून आमचे सगळे मुद्दे समजावून घेणं गरजेचं होतं, कारण कोविडची परिस्थिती जर आपण पाहिलं ती भयानक आहे। अशा स्थितीमध्ये, अशा महत्वाच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी येणं अपेक्षित आहे अशी विरोधकांची अपेक्षा होती। नक्कीच विहंग, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। विरोधकांकडून या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली होती। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली, मात्र पंतप्रधानांनी या बैठकीला 3 मिनिटंच हजेरी लावली आहे।